बिग कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू यू फर्स्ट ऑफ ऑल. खूप छान रँकने तू उत्तीर्ण झालेली आहेस. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मॅम. 3.5 वर्ष आय वॉज प्रिपेरिंग फॉर दिस. ओके, थर्ड अटेम्प्ट आहे माझा. सो फायनली आय एम देअर. सो खूप छान वाटतंय. ओके, काही प्रश्न मला तुला विचारायचे आहेत. मधुलिका, तू रत्नागिरीची आणि तसं पाहिलं तर कोकणातून स्पर्धा परीक्षांना अपेअर होणाऱ्या मुला मुलींची संख्या तशी कमी आहे, तर तुला या क्षेत्राची माहिती कशी काय झाली? मॅम, या क्षेत्राची माहिती तर सगळ्यात पहिल्यांदा न्यूजपेपरमधूनच कळाली की UPSC असं काहीतरी असतं. पण सगळ्यात म्हणजे एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स याच्यासाठी मला कारणीभूत ठरलं. जेव्हा मी 10वीमध्ये होते त्यावेळी रत्नागिरीच्या कलेक्टर सर जे होते त्यांच्याबरोबर माझी एक छोटीशी मुलाखत झाली होती माझ्या स्कूलच्या प्रोजेक्टसाठी. ओके, त्यावेळेला मी त्यांचं जे काम पाहिलं होतं त्यामुळे मला या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली. ओके, सो मधुलिका, तुझ्या इंजिनिअरिंग नंतर तुला एक अतिशय स्टेबल जॉब होता, पण तरीसुद्धा तू या क्षेत्राचा विचार का केलास? मॅम, UPSC कितीही केलं तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि त्यामुळे माझं मत असं होतं की अपयशाची सुद्धा तयारी आपल्याला ठेवावी लागेल. राईट, त्यामुळे मी इंजिनिअरिंग नंतर प्लेसमेंट घेतली आणि 2 वर्ष इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्ससुद्धा घेतला. हे याच्यासाठी होतं की इन केस इफ आय कॅनॉट क्लिअर UPSC आय शूड गो बॅक टू प्रायव्हेट सेक्टर. आणि त्यावेळी माझ्या हातात काहीतरी सॉलिड अफर्मेटिव्ह काहीतरी असलं पाहिजे. त्यामुळे मी हा कॉन्शियस डिसिजन होता आणि 2 वर्ष जॉब करून मी क्विट केलं. ओके, पण मग तुला असं वाटतं की बॅकअप प्लॅन हा गरजेचा आहे UPSC करताना? हो, बॅकअप प्लॅन असणं खूप गरजेचं आहे कारण स्ट्रेस या एक्झाममध्ये खूप आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. जर आपण रेशो बघितला की नंबर ऑफ पोस्ट आणि जितके स्टुडंट्स त्याला अपियर करतात तर तो रेशो खूप हाय आहे. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की प्लॅन बी असणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपण स्वतः स्टेबल राहतो आणि ते आपल्याला प्रिपरेशनमध्ये कुठेतरी हेल्प करतं. ओके, फाईन. मग जॉब केल्याचा काही फायदा किंवा तोटा तुला या परीक्षाची तयारी करताना काही झाला असं वाटतं का? नक्कीच मॅम, नक्कीच. ओके मॅम, सगळ्यात पहिल्यांदा मी इथे सांगू इच्छिते की अतुल सरांनी मला पहिल्यांदा याच गोष्टीबद्दल कॉम्प्लिमेंट दिली होती की 2 वर्ष जॉब करून नंतर UPSC वळणं हा त्यांच्यामध्ये खूप चांगला डिसिजन होता. ओके, कारण वेन वी गो फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट, UPSC प्रत्येक ठिकाणी पर्सनॅलिटी टेस्ट हाच शब्द वापरते. बरोबर, आणि पर्सनॅलिटी टेस्ट ती 2 महिन्यामध्ये पर्सनॅलिटी तयार होत नाही, ती तुमची ऑब्व्हियसली 20-21 वर्षांची पर्सनॅलिटी असते. ऍब्सोल्युटली. सो जेव्हा कॉलेजमधून आपण बाहेर पडतो तेव्हा आपण एक रॉ टॅलेंट असतो असं मी म्हणू शकते, पण त्याच्यानंतर थोडंसं मॅच्युरिटी आपल्याला येते जॉब केल्यानंतर. वी आर एक एक्सपोजर मिळतं आणि त्याचा नक्कीच आपल्याला इंटरव्ह्यू फेजमध्ये फायदा होतो. ओके, सो मधुलिका, तुझं लग्न झालेलं आहे आणि आय थिंक तू प्रिपेअर करतानाच लग्न केलंस आणि त्याच्यानंतर पण तू प्रिपेअर करत होतीस, तर एकंदरीत तुझा हा अनुभव कसा आहे की लग्नानंतरसुद्धा प्रिपरेशन करताना घर आणि UPSC अभ्यास या दोन्ही गोष्टी कशा काय तू सांभाळल्यास? मॅम, याचं मी संपूर्ण आणि 100% श्रेय देऊ इच्छिते म्हणजे माझे हजबंड अक्षय कदम आणि माझे सासू सासरे यांना. ओके, म्हणजे कुटुंबियांचा पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय मला हे आज शक्य झालं नसतं. माझ्या सासूबाई चित्रलेखा कदम आणि धनसिंह कदम माझे सासरे यांचं खरंच मी आभार मानू इच्छिते की त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे इट वॉज अगेन अ कॉन्शियस डिसिजन की माझा जो लाईफ पार्टनर असेल तो माझ्या फील्डमधलाच असला पाहिजे असं माझं मत होतं, की जेणेकरून हे स्ट्रगल काय असतं किंवा अभ्यास करण्यासाठी कुठल्या प्रकारचा माइंडसेट लागतो. बरोबर, सो हे त्यांनाही माहिती असायला पाहिजे आणि ते होतंच. सो तो सपोर्ट मला मिळाला. ओके, सो ओव्हरऑल इट वॉज अ स्टेडी एक्सपिरियन्स किंवा तुला काही ठिकाणी असं वाटलं की हे होतं आहे की नाही होतं आहे त्याच्यामुळे मग आपलं काही घराकडे दुर्लक्ष होतं आहे किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आहे फॉर दॅट मॅटर, असे काही प्रसंग आले का? मॅम, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू से की मला असा डायलेमा कधीच झाला नाही. ओके, बिकॉज एव्हरीथिंग वॉज टेकन केअर ऑफ बाय माय मदर इन लॉ. ओके, थँक यू, दॅट्स ग्रेट. सो पण मग लग्नानंतर अभ्यास करताना तुला असं कधी वाटलं का की अभ्यासावरती तुझा काही परिणाम होतो आहे किंवा घराकडे काही दुर्लक्ष येतो आहे, असे काही विचार तुझ्या मनामध्ये कधी आले का? मॅम, असे विचार कधी कधी आले मनामध्ये, पण त्यावेळेला आय केप्ट गोईंग बॅक टू द बेसिक पॉईंट की आपण हे कशासाठी करतोय आणि त्यामुळे इट हेल्प मी टू सॉल्व्ह दोज डायलेमास. पण असे प्रसंग खूप कमी आले आणि याचं कारण अगेन ॲक्टिव्ह सपोर्ट फ्रॉम द फॅमिली. ओके, दॅट्स गुड टू लिसन ॲक्च्युली. पुढे असं मला विचारायचं आहे की अभ्यासाला आपण डिरेक्टली अभ्यासाकडे वळूयात की तू अभ्यासाला सुरुवात कशी केलीस आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा अभ्यासाला सुरुवात कशी करावी बेसिकली?
मॅम, मी अभ्यासाला सुरुवात केली म्हणजे प्रिलिम्स जी मी पहिली दिली त्याच्या आधी एक वर्षाचं प्रिपरेशन होतं. त्यामुळे मी असं म्हणेन की यू पी एस सी देण्यासाठी एक वर्षाचं प्रिपरेशनसुद्धा पुरेसं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या आधीपासून जर तुम्ही तयारी करत असाल, ग्रॅज्युएशनसोबत जरी तयारी करत असाल तरी काही इश्यूज नाही आहे, पण एक वर्षसुद्धा सफिशियंट आहे असं मला म्हणायचं आहे. सो बेसिक्सपासूनच सुरुवात केली होती. आणि माझं अगेन एक ॲडवाईज असं असेल की म्हणजे आता हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण कोचिंग क्लास एक वर्ष तरी हे करणं म्हणजे गरजेचं ठरतं. म्हणजे जे काही तुमचे जे एफर्ट्स असतात तर ते कुठेतरी रेड्यूस होतात, ॲटलीस्ट 50% एफर्ट्स तरी रेड्यूस होतात. सो येस, मी सिनर्जी जॉईन केली आणि तिथून मी प्रिपरेशन चालू केली. ओके, मधुरिका, आजकाल असा ट्रेंड आहे की 10वी 12वीनंतरच या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करावा, त्या अनुषंगानं तुझं काय मत आहे आणि तुझं एक शैक्षणिक बॅकग्राऊंड याच्याविषयी पण थोडंसं सांगशील? मॅम, माझं शिक्षण सगळ्यात पहिल्यांदा तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मराठी माध्यमातून 4वीपर्यंतचं शिक्षण झालं. 5वीला देखील मराठी माध्यमच, आणि त्याच्यानंतर 6वी ते 10वी मी नवोदय विद्यालय रत्नागिरीमध्ये होते. 11वी 12वी मी पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये सायन्स स्ट्रीम घेतली होती. त्यानंतर मॅडम, मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की माझं इंजिनिअरिंग कमिन्स कॉलेजमधून झालं, ते जे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे. आणि हे सांगताना पण मला खूप छान वाटतं की महर्षी कर्वे रत्नागिरीचेच होते आणि त्यांच्या शिक्षण संस्थेतून, फक्त स्त्रियांच्यासाठी शिक्षण संस्थेतून मला माझं इंजिनिअरिंग झालं. खूप चांगलं कॉलेज आहे, प्लेसमेंटही झाली आणि इट हेल्प मी. येस, आणखीन परत पहिला प्रश्नाच्या पहिल्या भागाकडे येताना की 10वी 12वीपासून यू पी एस सीचा अभ्यास सुरू करायचा की नाही, हा माझ्या मते वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझं मत असं आहे की 10वी 12वीपासून अभ्यास करायची गरज नाही आहे, कारण सफिशियंट वे मिळतो आपल्याला. ग्रॅज्युएशन नंतरसुद्धा एक वर्षाचा कालावधी हा माझ्या मते पुरेसा आहे. आणि जेव्हा आपण ग्रॅज्युएशन करत असतो तर त्यावेळी आपण ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्ट्सवरतीच लक्ष देणं माझ्या मते जास्त महत्त्वाचं ठरेल. कारण आपण जसं मी आधी म्हणाले की पर्सनॅलिटी टेस्ट हा जो फेज येतो तर ती पर्सनॅलिटी तुमची ह्या बाकीच्या सगळ्या वर्षांमधून डेव्हलप होत असते. त्यामुळे जेव्हा आपण शाळेत असतो, कॉलेजमध्ये असतो, तेव्हा अभ्यासासोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आपण करतो, आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि इट डेफिनेटली हेल्प्स इन यू पी एस सी. ओके, सो असं काही नाही आहे की 10वी 12वीतच करायला पाहिजे, इट्स अ रिलेटिव्ह क्वेश्चन. मधुरिका, तू सांगितलंसंस की क्लासची गरज किमान एक वर्षासाठी किंवा बिगिनिंगमध्ये आहेच, तर त्यालाच अनुसरून मला असं विचारायचं आहे की या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला दिल्लीला गेलंच पाहिजे का? मॅम, आता मी इथे थोडंसं एक आपल्या आधीच्या क्वेश्चनबरोबर धागा जोडू इच्छिते की कोकणामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे यू पी एस सीकडे येण्यासाठी. तर मॅम, यू पी एस सी एक्झामविषयी एक ग्लॅमरस एक्झाम आहे, त्यामुळे काही वलय आहे या एक्झाम होती की त्याच्यातला एक त्याचाच एक भाग आहे की दिल्लीला जावं लागतं, खूपच अवघड एक्झाम असते वगैरे वगैरे. सर, माझं असं मत आहे की पुण्यामध्ये राहून सुद्धा याची प्रिपरेशन होऊ शकते. दिल्लीलाच जायला पाहिजे असं काही नाही आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी पुण्यातच प्रिपरेशन केली आणि त्याच्यानंतर एक वर्षाचं कोचिंग झाल्यानंतर तर पुढे तर मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठी मी घरीच प्रिपरेशन केली. म्हणजे तुमचा एक साऊंड बेस जर तयार झाला तर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती बिल्डअप करू शकता. आणि माझ्या मते सध्या पुण्यात आपलं एक केंद्र झालेलं आहे ते शैक्षणिक आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं सुद्धा. सो पुण्यात 100% होऊ शकतं. ओके, तर यू पी एस सीची परीक्षा देत असताना तुला इतर कुठल्या परीक्षा देण्याची कधी इच्छा झाली किंवा तू विचार केला होतास का? मॅम, मी विचार केला होता फक्त आय बी पी एस या एक्झामसाठी, पण माझ्या मते यू पी एस सी सोबत म्हणजे माझं एक पर्सनल केस होती की माझं एज तेवढा नव्हतं, पण जे यंग स्टुडंट्स आहेत तर ते म्हणजे 25च्या आतमधले तर दे कॅन कन्सिडर गिविंग सी डी एस एन सी ए पी एफ दोज एक्झाम्स ऑल्सो. त्या डेफिनेटली मी दिल्या असत्या. अच्छा, पण अदर दॅन यू पी एस सी तुला एम पी एस सी किंवा त्या अनुषंगाने अजून कुठला द्यावे असं कधी वाटलं नाही? मॅम, माझं 100% कॉन्सन्ट्रेशन यू पी एस सी वरती होतं. ओके, आपण थोडंसं तुझ्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीविषयी आपण बोलूयात. स्पेशली ऑप्शनल सब्जेक्टबद्दल काही विचारायचं आहे. तर तुझा ऑप्शनल हिस्ट्री होता, राईट? तर हिस्ट्री हा ऑप्शनल तू कसा निवडलास, याच्याविषयी काय सांगशील? ओके, मॅम, मला असं वाटतं की ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना सगळ्यात टॉप मोस्ट प्रायोरिटी आपण दिली पाहिजे ती आपली आवड कशामध्ये आहे त्यासाठी. इतिहास माझा आवडता सब्जेक्ट होता आधीपासूनच, म्हणजे मला वाचनाची आवड होती आणि इन्सिडेंटली जी पहिली पुस्तकं मी वाचली ती हिस्ट्रीचीच होती. आणि त्यानंतर अजून जसं एक्सप्लोअर केलं तसं
चांगला वाटला तो विषय आणि त्यामुळे मी तो निवडला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे तेही बघितलं पाहिजे. तर इतिहासाचं जर कोचिंग, हिस्ट्रीचं कोचिंग पुण्यामध्ये खूप चांगलं अवेलेबल होतं आणि येस, याचं श्रेय मी अतुल सरांनाच देऊ इच्छिते. कारण खरंच म्हणजे इतिहास आपण वाचतो तो वेगळा असतो आणि ज्या पद्धतीचा इतिहास आपण यू पी एस सीसाठी स्टडी करतो तो वेगळा असतो. हा जो फरक आहे तो मला अतुल सरांच्यामुळे कळला आणि येस, आय विल से की डेफिनेटली म्हणजे तो आपण मनोरंजन म्हणून इतिहास वाचतो आणि एक अभ्यासाचा विषय म्हणून इतिहास वाचतो आणि जेव्हा तो अभ्यासाचा विषय म्हणून आपण वाचतो तेव्हा तो रटाळ वाटतो, कंटाळवाणा वाटतो, असं वाटतं की त्याच्यामध्ये फक्त नंबर्स आहेत, कुठल्या तरी इयर्स आहेत, कुठल्या तरी लोकांच्या कुठल्या तरी गोष्टी आहेत. अच्छा, पण तो इंटरेस्टिंग आपण केला तर तो नक्कीच चांगला सब्जेक्ट आहे. पण तू डायरेक्टली हिस्ट्रीवरती जम्प झालीस की तुला इतर कुठल्या विषयांचा पण तू विचार केला होतास कम्पॅरिझनसाठी? नाही मॅम, माझं पहिल्यापासून हाच सब्जेक्ट होता. पण इंजिनिअरिंग, माझा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी हे विषय ऑब्व्हियसली अवेलेबल आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, मॅथ्स पण आहे, त्याचाही विचार केला जाऊ शकतो. ओके, पुढे असं विचारायचं की हिस्ट्री ऑप्शनलला इतर विषयांच्या तुलनेत जास्त अभ्यास करावा लागतो असं ऐकलेलं आहे, तर हे खरं आहे का? मॅम, हे आहे आता म्हणजे असं मीही ऐकलेलंच आहे की अँथ्रोपोलॉजी किंवा अजून काही विषय आहेत की जे इतिहासापेक्षा थोडा कमी स्कोप आहे. पण परत मला असं म्हणावंसं वाटेल की जर तुम्हाला खरंच आवड असेल त्या विषयाची आणि जर त्या विषयामध्ये तुमची कमांड असेल तर सिलॅबस कितीही जरी असला तरी तुम्ही कंट्रोल करू शकता आणि तितका स्कोअरही करू शकता. ओके, म्हणजे वाटतो तितका हा लेंदी असा आहे असं काही नाही? लेंदी आहे मॅडम, पण जर आवड असेल तर तो आटोक्यात येऊ शकतो. हिस्ट्री ऑप्शनलचा ऑप्शनल सोडून परीक्षेच्या इतर कुठल्या टप्प्यावरती काही उपयोग होतो का? नक्कीच होतो मॅडम, कारण आपला जी एस वन जो पेपर आहे मॉडर्न इंडियन हिस्ट्री, तर त्यामध्ये आणि वर्ल्ड हिस्ट्री पण. ओके, जरी त्याचं प्रमाण आता कमी होत असेल तरी वर्ल्ड हिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करावाच लागतो, तर अर्धा ऑप्शनल तुमचा जी एस वनमध्येच होऊन जातो. मॅम, माझा स्वतःचा असा एक्सपिरियन्स होता की ज्या वेळेला मी मॉक इंटरव्ह्यूज दिले तर त्यावेळेला जे फीडबॅक मला मिळाला तर त्यामध्ये प्रत्येक म्हणजे 90% फीडबॅकमध्ये हा एक पॉईंट होता की यू हॅव व्हेरी स्ट्रॉंग इंडियन एथोस आणि इट्स अ व्हेरी गुड थिंग इफ यू वॉन्ट टू जॉईन द इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. म्हणजे ज्या लोकांसाठी तुम्हाला काम करायचं आहे तर त्या लोकांचं बॅकग्राऊंड, संस्कृती आपल्या देशाची ही आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि मला असं म्हणायचं आहे की इतिहासाचा जेव्हा मी अभ्यास केला तर त्याच्यातूनच कुठून तरी ते स्ट्रॉंग इंडियन एथोस माझ्यामध्ये आले. नक्कीच नक्कीच, कारण त्याच्यामध्ये आर्ट आणि कल्चरचा येस मॅम येस बराच भाग आहे. येस, तर मग हिस्ट्रीचा अभ्यास करताना काही विशेष टिप्स तू विद्यार्थ्यांना देऊ इच्छितेस का? हो मॅम, इट अगेन हिस्ट्री व्हेरी लेंदी सब्जेक्ट आहे, पण आपण हे त्याचा एक वेचक अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे कुठला टॉपिक एकदम चांगला प्रिपेअर करायचा आहे, कुठला टॉपिक थोडासा कमी प्रिपेअर करायचा आहे आणि कुठला टॉपिक रिस्क घेऊन इग्नोर करायचा आहे, हे जर आपल्याला जमलं तर हा विषय नक्कीच आटोक्यात येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे हिस्ट्री ऑप्शनलच्या फर्स्ट पेपरमध्ये 50 mark ऑब्जेक्टिव्ह आहे, तर ते कम्प्लिटली यू ओन दोज मार्क्स, ते तुम्ही 50-50 स्कोअर करू शकता. सो हा एक प्लस पॉईंट आहे. ओके, पुढे आपण थोडंसं प्रिलिम्सच्या स्ट्रॅटेजीकडे वळूयात. बऱ्याच जणांना प्रिलिम्स हा एक मोठा अडथळा वाटतो, तर तू याविषयी विद्यार्थ्यांना काय सांगशील? मॅम, प्रिलिम्स जे 3 prelims ज्या मी दिल्या तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी वेगळा पेपर थोडा आला होता की म्हणजे पॅटर्न कन्सिस्टंट आहे असं मी प्रांजळपणे 100% तरी म्हणू शकत नाही. पण मला असं वाटतं की आपली प्रिपरेशन त्या पद्धतीची असली पाहिजे की पॅटर्न कसाही आला, पेपर कसाही आला, तरी वी शुड बी एबल टू आन्सर द क्वेश्चन्स राईट. सो करंट अफेअर्सचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं आहे 2016 पेपरमध्ये. सो करंट अफेअर्स अतिशय चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलेच पाहिजेत. त्यासाठी मी म्हणेन की आपण एकच सोर्स करंट अफेअर्सचा रेफर करण्याऐवजी आपण 2-3 सोर्सेस रेफर केले पाहिजेत, जेणेकरून करंट अफेअर्समधली कुठलीही गोष्ट सुटता कामा नये. आणि त्यानंतर काही टॉपिक्स जसे आहेत की जे 100% स्कोरिंग आहे तर त्याच्यावरती आपली कमांड असलीच पाहिजे, जसे की आपलं पॉलिटी आहे, मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे, आणि जितकी जास्त आपण प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला फायदेशीर ठरेल. ओके, मी खरं तर पुढे हेच विचारणार होते की करंट इव्हेंट्स हा या परीक्षांचा आत्मा आहे, तर त्याचा अभ्यास कसा करावा, तर अजून थोडंसं इलॅबोरेट करून सांगू शकशील की करंट इव्हेंट्सचा अभ्यास नेमका प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून कसा केला पाहिजे?
प्रिलिम्स साठी करंट अफेअर्स आपला टोटली ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे जितक्या आपण स्वतःच्या शॉर्ट नोट्स जितक्या बनवू ते आपल्याला फायदेशीर ठरेल. आणि जसं मी म्हटलं तसे 2 ते 3 सोर्सेस आपण रेफर करू शकतो. आणखीन जर ग्रुप स्टडी आपण केला करंट अफेअर्स प्रिलिम्ससाठी तर तो खरंच खूप उपयोगी ठरेल, हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. एक 2-3 छोटा ग्रुप असेल 2-3 कॅन्डिडेट्सचा तरीही चालू शकतं. आणि यू कॅन कीप आस्किंग इच अदर क्वेश्चन्स, म्हणजे रँडमली तुम्ही एखादा लंच करत असाल आणि यू कॅन जस्ट प्ले अ शॉर्ट गेम, तर आय थिंक इट विल हेल्प टू रिमेंबर. ओके. आणखीन NCERTची पुस्तकं जी आहेत तर ती सगळीच पुस्तकं वाचावीत की कसं, तुला काय वाटतं? मॅम, NCERTची पुस्तकं वाचणं माझ्या मते तरी एक गरजेचं आहे, कारण सुरुवातीला आपण प्रिपरेशन करत असताना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्ह्यू आपल्याला त्या NCERTमधून येऊन जातो, एक आराखडा आपल्या डोक्यामध्ये तयार होतो. आणि जेव्हा आपण बाकीचे रेफरन्स बुक्स वाचतो तेव्हा त्या आराखड्यामध्ये आपण डिटेल्स भरू शकतो, पण NCERT वाचणं माझ्या मते गरजेचं आहे. आता ओल्ड NCERT की न्यू NCERT हा एक इश्यू असू शकतो, पण माझ्या मते आता न्यू NCERTs वाचले तरी दे विल बी युजफुल, कारण ओल्ड NCERTsला वाचायला थोडा जास्ती वेळ लागतो. अच्छा. आत्ता एक UPSCs काय, एकूणच स्पर्धा परीक्षांचा अवेअरनेसचा विचार आपण केला तर आपल्याकडे सध्या खूप सारे संदर्भ म्हणजे मटेरियल इन्क्लुडिंग ऑनलाईन हे सगळं खूप अवेलेबल आहे, तर या सगळ्या गोष्टी हाताळताना आपण आपला अप्रोच कसा ठेवला पाहिजे गोंधळून न जाता, याच्याविषयी काय सांगशील? मॅम, मी असं म्हणेन की परत आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी जितका अभ्यास केला आहे तितका मी पक्का अभ्यास केलेला आहे. म्हणजे एक ना धड बाराबर चिंध्या असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की एक फोकस्ड अभ्यास आपण केला पाहिजे. आणि एक टॉपिक जर आपण प्रिपेअर केला तर त्याच्यानंतर लगेच त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स आपण ट्राय केले पाहिजेत, प्रिलिम्ससाठी सुद्धा मेन्ससाठी सुद्धा, जेणेकरून तो अभ्यास विस्मृतीत जाणार नाही. ओके, असं मी म्हणेन. आणखीन UPSC मेन्स आता प्रत्येक क्वेश्चन आन्सर करणं हे म्हणजे कोणालाच शक्य नाही आहे, त्यामुळे आपल्याकडे तितकी बेसिक माहिती असली पाहिजे की आपण कुठलाही क्वेश्चन जरी आला तरी त्याच्यामध्ये थोडंफार तरी आपण लिहू शकतो की जेणेकरून आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये राहू. बरोबर. पण मग इतके सारे सोर्सेस अवेलेबल आहेत तर त्या सोर्सेसचा सगळ्या सोर्सेसचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे की निवडक करून घेतला पाहिजे आणि हे आपण कसं ठरवलं पाहिजे बेसिकली? मॅम, निवडक सोर्सेसचाच उपयोग केला पाहिजे, कारण सगळ्यांचंच करत बसलं तर तितका वेळही नाही आहे आपल्याकडे आणि तितकी मेमरीही म्हणजे शक्यच नाही आहे ते. सो आपण मागच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून हे बघू शकतो की कुठल्या संदर्भ पुस्तकातून म्हणजे कितपत आपल्याला उपयोग झालेला आहे. ओके, त्याप्रमाणे आपण एक ते करू शकतो. येस. ओके. प्रिलिमसाठी टेस्ट आणि क्वेश्चन्स हे खूप जास्त प्रमाणात सोडवले पाहिजेत असं आपण म्हणतो, तर तुझं त्याविषयी काय मत आहे किंवा तुझा अनुभव काय आहे त्याविषयीचा? मॅम, माझा अनुभव असा आहे की द मोर द बेटर. ओके. येस. सो यू ॲग्री की खूप जास्त क्वेश्चन्स किंवा टेस्ट सोडवले पाहिजे? येस मॅम, डेफिनेटली, कारण त्याच्यामुळे आपल्याला एक ब्रेन कंडिशनिंग होतं असं मी म्हणेन की म्हणजे काही क्वेश्चन्स असतात की ज्याच्यामध्ये जे एलिमिनेशनमधून सुद्धा आपण हे त्याचे आन्सर्स करू शकतो, तर त्याच्यासाठी आपण जितके होतील तितके क्वेश्चन सोडवलेच पाहिजेत. ओके. आपण थोडंसं मेन्सकडे वळूयात. मेन्समध्ये मी असं ऐकलं की तुझी SA वरती खूप चांगली कमांड होती, तर SA साठी तू कशा प्रकारे प्रयत्न केलेस? मॅम, SA वरती म्हणजे आय वुड लाईक टू अगेन शेअर अ पर्सनल एक्सपिरियन्स हिअर मॅम, की माझी आई जी आहे तर ती एक म्हणजे तिला रायटिंगची खूप आवड आहे किंवा ती एक साहित्यिकच आहे काइंड ऑफ. सो त्याचे बायकडू मला लहानपणी घरीच मिळाले होते. पण वाचन जर जितकं तुमचं चांगलं असेल तितका तुमचा एसे चांगला होतो. अच्छा. जर तुम्ही डेली वाचत राहिलात तर न्यूज पेपर्स वाचणं ऑब्व्हियसली त्याच्यातून तुमची लँग्वेज तयार होते, तुम्ही बऱ्याच ठिकाणी कोट्स वाचता तर ते कोट्स तुमच्या लक्षामध्ये राहतात आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला SA मध्ये हव्या असतात. दुसरी गोष्ट SA ला लागते ती म्हणजे की तुम्ही जितके जास्ती अँगल्स कव्हर करू शकता SA मध्ये, पॉलिटिकल, हिस्टॉरिकल, ज्योग्राफिकल, विमेन्स अँगल आहे किंवा ट्रायबल्सचे इश्यू आहेत, कुठलाही जरी इश्यू घेतला त्याचे जितके डायमेन्शन्स तुम्ही तुमच्या SA मध्ये हायलाईट कराल तर तितकं तू जास्त फायदेशीर राहील. सो आताच तू सांगितलंस की तुला रायटिंगमध्ये बाळकडू आहे आणि रायटिंग हाच खरं तर मेन्सच्या परीक्षेचा आत्मा आहे, तर हे रायटिंग स्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस नेमके? मॅम, रायटिंग स्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी मी रोज एक 4 क्वेश्चन्सचे आन्सर्स मी तयार केले. म्हणजे ज्या वेळेला माझी मेन्सची प्रिपरेशन चालू होती त्यावेळी मी रोज एक टॉपिक घेऊन म्हणजे एक सब्जेक्ट घेऊन त्याच्यावरचे 4 क्वेश्चन्स
आय यूज टू प्रिपेअर. आणि मॅम रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती मला वाटतं पहिल्यापासूनच असली पाहिजे, म्हणजे प्रिलिम्स आहे म्हणून आपण फक्त डेडिकेटेड फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा विचार करतोय असं असता कामा नये, पण मेन्सची प्रॅक्टिस उलट थ्रू आउट द इयर केली पाहिजे असं मला वाटतं. ओके, रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सो मधुलिका, पेपर 4 जो आहे तो बऱ्यापैकी नव्याने इंट्रोड्यूस झालेला आहे, तर तो पेपर 4 अभ्यास करताना तू कशा प्रकारे केलास, काही विशेष सांगू शकतेस? मॅम पेपर 4 अभ्यास करताना, आणि मला ही गोष्ट सांगताना म्हणजे खूप छान वाटतं म्हणजे स्वतःलाच, की UPSC अभ्यास केल्यानंतर तुमचा ॲटिट्यूड एक चेंज होतो, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि याचं एक कारण मला वाटतं की एथिक्सचा पेपर जो आहे तो आहे. UPSC अगेन स्ट्रेस खूप आहे, आणि त्या स्ट्रेसला जर तुम्हाला डील करायचं असेल त्या एथिक्सच्या पेपरमध्ये जे तुम्ही शिकता ते तुम्ही स्वतःमध्ये इम्बाईब केलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. आणि मटेरियल आपण बघायला गेलो तर खूप मटेरियल आपल्याला अवेलेबल आहेच एथिक्सचं, स्टँडर्ड बुक्स आहेत, तर त्याच्यामध्ये एथिक्समध्ये आपण जी गोष्ट मार्क्स आणते एथिक्समध्ये आय थिंक तीही आहे की त्याचं तुम्ही ॲप्लिकेशन कसं करताय. म्हणजे जर प्रत्येक आन्सरमध्ये कुठेतरी जर तुम्ही त्याचं रिअल लाईफशी जर धागा जोडू शकलात, म्हणजे रिअल लाईफशी म्हणजे नॉट द मंडेन इन्सिडंट्स, डे टू डे इन्सिडंट्स, बट द ग्रेटर इश्यूज. ओके, म्हणजे इकॉनॉमिक्स बरोबर किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर तुम्ही देशाच्या इकॉनॉमीबद्दल त्याचे कुठेतरी एक लिंक जोडू शकलात तर इट विल फेच यू मोर मार्क्स. ओके, येस. आणि केस स्टडीमध्ये सुद्धा हेच उपयोगी येईल की म्हणजे जर तुम्ही आन्सर देताना यू कॅन कोट द फिलॉसॉफर अँड यू कॅन से दी आन्सर, तर ते तुमचं आन्सर जास्त इफेक्टिव्ह राहील. ठीक आहे, खूप पेपर 4 तर खूपच क्लॅरिटी आली. मेन्सच्या अभ्यासाच्या नोट्स काढताना तू कशा काढल्या होत्यास आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दल काय सांगशील की नोट्स कशा काढाव्यात? मॅम कुठलाही जो इश्यू एक चालू असतो तर त्यावेळी आपण त्याच्या नोट्स जसे जसे आपण काढत जातो आणि जसे जसे जास्त डिटेल्स आपल्याला मिळत जातात तसे तसे आपण त्याच्यामध्ये ॲड करत जाऊ शकतो, हा एक मार्ग झाला. किंवा असंही असू शकेल की स्टँडर्ड बुक्स आपल्याला अवेलेबल आहेत, स्टँडर्ड करंट अफेअर्सचे मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे, सो आपण तो इश्यू एक कुठेतरी एक फायनल ह्याला पोहोचल्यानंतर आपण त्याचा जरी पूर्ण डिटेल स्टडी केला तरीही तो चालू शकतो असं माझं मत आहे. पण ते करण्यापूर्वी ॲटलीस्ट यू शुड बी अवेअर की तो इश्यू काय आहे आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत. ओके, सो नोट्स काढताना ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके, पाठांतराची गरज कितपत आहे असं वाटतं? ओके मॅम, पाठांतर हा माझा नेहमीच कच्चा दुवा होता, म्हणजे फिगर्स फॅक्ट्स हे माझ्या लक्षात जास्त राहत नव्हते, त्यामुळे मी जास्त मुद्द्यावरती भर दिला की मूळ गोष्ट काय आहे. पण त्यामुळे म्हणजे माझं आता इथे मी प्रांजळपणे सांगू इच्छिते की आत्ता जरी 190 रँक माझा आला असता तरी पाठांतर जर मी केलं असतं, म्हणजे ज्या फॅक्ट्स ज्या होत्या जर त्या माझ्या लक्षात राहिल्या असतं तर 190 मी अजून कुठेतरी पहिल्या 100 पोहोचू शकले असं डेफिनेटली. सो ज्या फॅक्ट्स आहेत तर त्यांचं पाठांतर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके, सो पाठांतराची गरज आहे. हो, पण म्हणजे मुद्दे पाठ करायची गरज नाही आहे, एकदा तुम्ही इश्यू समजून घ्या. पण काय लक्षात ठेवायचं आहे की एखादी कमिटी आहे त्यांचे रेकमेंडेशन्स काय आहे, तर 2-3 रेकमेंडेशन तरी त्यांचे तुम्हाला आले पाहिजेत. ओके, ज्याच्यामुळे तुमचं आन्सर जास्त अट्रॅक्टिव्ह बनेल आणि 6 ऐवजी 7 मार्क्स आणि असे सगळीकडे 1-1 मार्क्स वाढत गेला तरी येस डेफिनेटली इट विल हेल्प यू. ओके, आताच तू म्हणालास की आन्सर्स तुमचे जास्त ॲक्युरेट असतील तितके तुम्हाला मार्क्समध्ये चांगले मिळतील. तर हे आन्सर रायटिंग हा जो प्रकार आहे तर तो तू कशाप्रकारे त्याची प्रॅक्टिस केलीस किंवा एक चांगला आन्सर कसं असावं याच्याविषयी तू काय सांगशील? चांगल्या आन्सरसाठी 3 गोष्टी आपल्याला लागतात. तर पहिलं म्हणजे तुमचं ओपनिंग स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हे 2 चांगले असले पाहिजेत, की दॅट विल गेट यू दॅट 0.5 मार्क एक्स्ट्रा. की कन्क्लुजनमध्ये की तुमची स्वतःची जी इन्साईट त्या क्वेश्चनबद्दलची आहे आणि विच विल मेक यू डिफरंट फ्रॉम अदर कॅन्डिडेट्स ती तुमची त्या कन्क्लुजनमधून दिसून येईल, तर ते महत्त्वाचं आहे. आणि आन्सर देताना आपल्याला ते पूर्ण स्ट्रक्चरमध्ये पॉईंट फॉर्ममध्ये दिलेलं पाहिजे की त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी ऑफ थॉट्स जी आहे तर ती एक्झामिनरला दिसते, त्यामुळे ते पाहिजेच. आणि त्यानंतर इश्यू जर ॲनालिटिकली तुम्ही इश्यूज जरी एक्सप्लेन केले तसं मी आधी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही काहीतरी ॲड त्याच्यामध्ये करू शकला की कुठले ही कमिटी असं म्हणाली किंवा अमुक ठिकाणी असं झालं होतं तर तेही महत्त्वाचं राहील. त्यामुळे 3 गोष्टी, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन, 2 म्हणजे तुमचे पॉइंटर्स आणि 3 म्हणजे तुमचं व्हॅल्यू ॲडिशन. ओके, सो परीक्षेमध्ये प्रत्यक्ष परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहिताना हे सगळं स्ट्रक्चर तू आधीच मनात तयार करून ठेवतेस की कसं असतं? नाही मॅम, त्यावेळेला फ्लोमध्येच माझं लिहिलं जातं, पण
अगेन आपण आधी खूप प्रॅक्टिस जर केलेली असेल तर तो आपला सवयीचा भाग होऊन जातो की इंट्रोडक्शन बॉडी अँड कन्क्लुजन. सो प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे स्टँडर्ड आन्सर आहे असंही मी म्हणू शकत नाही, कारण काही लोक पॅराग्राफ फॉर्ममध्ये सुद्धा आन्सर लिहिले आणि तेवढेच मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे माझ्या मते प्रत्येकाने आपली स्वतःची पद्धत ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल आहोत आणि जी आपल्याला मार्क्सही आणते अशी डेव्हलप केली पाहिजे. आपण आता थोडंसं मुलाखतीविषयी बोलूया. मुलाखतीची तयारी तू कशी केली होतीस मधुलिका? ओके मॅम, मुलाखतीची तयारी मी म्हणेन की हा UPSCच्या प्रिपरेशनमधला सगळ्यात सोपा पार्ट आहे. हो, कारण तुम्ही स्वतःबद्दलच जाणून घेत असता आणि याच्यामध्ये कसं आहे की एक तोचपणा मुलाखतीच्या याच्यामध्ये तुम्हाला मिळत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिलिम्सची प्रिपरेशन करता, मेन्सची प्रिपरेशन करता, एक रुटीन ठरलेलं असतं आज इतके आन्सर्स प्रिपेअर करायचे. पण जेव्हा तुम्ही मुलाखतीची प्रिपेअर करता त्यावेळेला तुम्ही तुमच्या हॉबीज आहेत, त्याच्यानंतर जे नॅशनल इश्यूज आहेत तेही बघता, तुम्ही तुमचे रूट्स शोधता. म्हणजे तुम्ही जिथून आला तर त्या गावाचे थोडेसे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा तिथले जे काही अधिकारी आहेत त्यांना तुम्ही भेटू शकता. तर अशा पद्धतीची एक रंजक तयारी आपण मुलाखतीची करू शकतो. तर मी तेच केलं. तर म्हणजे पहिल्यांदा म्हणजे जो तुम्ही डॅफ भरून देता तर त्याच्याबद्दल नो फेकिंग ॲट ऑल. जे ॲक्च्युली आपण केलेलं आहे तेच आपण डॅफमध्ये लिहिलं पाहिजे. त्यामध्ये मला असं वाटत नाही की फक्त डॅफ इम्प्रेसिव्ह दिसावा म्हणून काहीतरी हॉबीज टाकणं किंवा अचीवमेंट्स टाकणं, आय थिंक इट्स अ स्ट्रिक्ट नो नो. कारण ऑब्व्हियसली इंटरव्ह्यू पॅनल त्यांना ते करणार आहे, त्यामुळे दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जे काही तुम्ही टाकले ते तुम्ही 100% प्रिपेअर करा. ते क्वेश्चन्स त्याच्यावरती येतीलच असं नाही. म्हणजे माझा अगेन माझा एक्सपिरियन्स की मॉक इंटरव्ह्यूमध्ये डॅफवरतीच सगळे क्वेश्चन्स विचारले गेले. बिकॉज डॅफमध्ये काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळे तो इंटरेस्टिंग डॅफ होता. पण जेव्हा मी फायनल इंटरव्ह्यू बोर्ड समोर होते त्यावेळी एकही क्वेश्चन माझा डायरेक्टली डॅफमधून आला नाही. की इट वॉज अगेन अ जनरल इश्यूज जो कुणाच्याही डॅफमधून आला असता. पण त्यावेळेला ते क्वेश्चन्स फेस करायचा कॉन्फिडन्स जो मला आला तो माझा डॅफ कम्प्लिटली प्रिपेअर असल्यामुळे आला. आणि अगेन इट्स अ पर्सनॅलिटी टेस्ट. सो तुम्ही जितक्या चांगल्या पर्सनॅलिटीजना भेटाल, त्यांच्याकडनं इनपुट्स घ्याल, तितकी तुमची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आणि येस, इट डेफिनेटली रिफ्लेक्ट्स. मग मुलाखतीसाठी तुमचा बायोडाटा खूप स्ट्रॉंग असला पाहिजे असं काही आहे का? नाही मॅम, असं काहीही मला तरी वाटत नाही मॅम. बिकॉज वी दे आर नॉट गोइंग टू जज अस ऑन अवर मेरिट, दे आर गोइंग टू जज अवर पर्सनॅलिटी. किती ऑनेस्ट आहोत, किती इंटिग्रल आहोत आणि किती रॅशनल आहोत. हे जर हायलाईट झालं तर आय थिंक ऑन पेपर ज्या अचीवमेंट्स आहेत त्या मॅटर नाही करतात. आणि संभाषण कौशल्याबद्दल तू काय सांगशील, जो मुलाखतीसाठी एक आवश्यक असं कौशल्य आहे कम्युनिकेशन? येस. तर मॅम यासाठी मी असं म्हणेन की कम्युनिकेशन स्किल डेव्हलप आपण म्हणजे घरातूनच आपलं डेव्हलप होतं, आपल्या मित्रमंडळींमध्ये डेव्हलप होतं. प्रत्येक माणसाशी इंटरॅक्शन करताना ते कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं. तर जर आपल्या थॉट्समध्ये क्लॅरिटी असेल आणि रॅशनॅलिटी असेल तर तेच आपल्याला फक्त शब्दात मांडायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कम्युनिकेशनसाठी भीती घेण्याची गरज नाही आहे. एक प्रांजळपणे आणि जितक्या स्ट्रक्चरल वे मध्ये रॅशनली आपण सांगू तितकं आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचतं. ओके मधुरिका, आपण मुख्य परीक्षेच्या फॉर्ममध्ये आपल्याला सर्व्हिस प्रेफरन्सेस द्यायचे असतात, तर हे प्रेफरन्सेस देताना नेमके कोणते निष्कर्ष ठेवले पाहिजेत आणि तुझा अनुभव काय होता? मॅम, सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती थोडा बॅकग्राऊंड सर्च गरजेचा आहे की म्हणजे कशा पद्धतीचं काम असतं. आणि एकदा ती आयडिया आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला प्रेफरन्स ठरवू शकतो. तर यामध्ये मी ज्या मेन सर्व्हिस होत्या IAS, IPS, IFS, IRS या सगळ्यांचा बॅकग्राऊंड सर्च केलाच होता. आणि दुसरं म्हणजे मी इथे थोडा अनकन्व्हेन्शनल प्रेफरन्स दिला होता, ज्याच्यामुळे मॉक इंटरव्ह्यूजमध्ये मला बरेच क्वेश्चन्स यावरती विचारले गेले की IPSच्या आधी मी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस प्रिफर केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस जी होती तो मी पाचवा प्रेफरन्स टाकला होता. सो जनरली लोक तो स्टुडंटचा पहिला प्रेफरन्स किंवा दुसरा प्रेफरन्स असतो फॉरेन सर्व्हिस. पण माझा बॅकग्राऊंड आणि माझी फॅमिली मॅरिड लाईफ ते सगळं बघून मी IFS प्रेफरन्स आय गेव इट अ लोअर प्रेफरन्स. बट अगेन IPS इज अ व्हेरी गुड सर्व्हिस आणि व्हेरी पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याकडे खूप सारे आयडॉल्स पण आहेत, खूप सारे पोलीस ऑफिसर्स की ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे जर पर्सनली इफ यू आर रेडी टू टेक दोज चॅलेंजेस देन येस, IPS इज अ व्हेरी गुड सर्व्हिस. पण
माझा स्वतःचा मला असं वाटलं म्हणजे 100% की समवेअर आय विल नॉट बी व्हेरी कम्फर्टेबल बिकॉज आत्ताचं एक प्रेफरन्स टाकायचं आहे की हे जस्ट एका दिवसाचं काम नाही आहे तर आपल्या आयुष्याची पुढची 30-30 वर्ष आपण ती सर्व्हिसमध्ये त्या सर्व्हिसमध्ये राहणार आहोत आणि शुड नॉट बी अ बर्डन वी शुड बी एबल टू एन्जॉय इट. त्याच्यामुळे लॉंग टर्म विचार केला आणि आपलं स्वतःचं ॲटिट्यूड कुठल्या सर्व्हिसला मॅच होतो हे जर आपण बघितलं तर त्याप्रमाणे आपण प्रेफरन्सेस दिले पाहिजेत. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस माझा सेकंड प्रेफरन्स होता आणि काही ऑफिसर्सबरोबर मी बोललेसुद्धा की काम कशा पद्धतीचं असतं की अँड देअर इज अ लॉट ऑफ स्कोप टू वर्क इन IRS ॲज वेल. इट्स अ एलिट जॉब अगेन आणि आत्ता आपली इंडियन इकॉनॉमी द वे इट इज प्रोग्रेसिंग हे जर आपण लक्षात घेतलं जे टॅक्स रिफॉर्म्स वगैरे होत आहेत हे लक्षात घेतलं आपण तर IRS इज ऑल्सो अ व्हेरी गुड सर्व्हिस अँड इट इज ऑल्सो अ युनिफॉर्म सर्व्हिस. येस सो दॅट इज ऑल्सो अ गुड वन. येस मधुरिका, तुझ्या 2-3 वर्षांच्या प्रिपरेशनचा जर आपण विचार केला तर थोडाफार अपयशाचा सामना तुलाही करावा लागला असेल. yes. तर तू हे यश अपयश हे सगळं कसं हँडल केलंस काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणेन की माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट होता की व्हॉट एव्हर द रिझल्ट वी आर विथ यू. म्हणजे जर तुमच्या फॅमिली तुमचे फ्रेंड्स यांचा जर मॉरल सपोर्ट तुम्हाला असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही स्टेबल राहता. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी आधी म्हटलं की एथिक्सचा पेपर म्हणजे तो खूप जास्त मला कामाला आला. म्हणजे त्यामध्ये तुम्ही भगवद्गीता स्टडी करता, तुम्ही कांत स्टडी करता आणि त्याच्यानंतर एक आपला ॲटिट्यूड बदलून जातो. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे आहे की म्हणजे स्थित प्रज्ञाची लक्षणे हा जो एक पार्ट आहे तर आय थिंक की इट हेल्प्ड. म्हणजे तो फक्त एक विषय म्हणून आपण स्टडी न करता ते जास्तीत जास्त आपण स्वतःमध्ये इम्बाईब करायला प्रयत्न केला पाहिजे. काही मेडिटेशनच्या टेक्निक्स आहेत, खूप सारे ॲप्स आपल्याला अवेलेबल आहेत, पॉझिटिव्ह थिंकिंग या सगळ्या गोष्टी मी करत आले. आणि हो, असे बरेच मोमेंट्स होते की ज्या वेळेला वाटलं की नको हे सगळं सोडून जावं. अच्छा. पण थोडंसं आपण एक चिकाटी जर ठेवली तर नक्कीच आपण यशापर्यंत पोहोचू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्लॅन बी आपला रेडी असेल तर स्ट्रेस तिथे अर्धा कमी होऊन जातो. ओके. खूप छान मधुलिका, मला असं वाटतं की तुझ्या या एकंदरीत इलॅबोरेटिव्ह मुलाखतीमुळे आपल्या व्ह्युअर्सना, नवीन ॲस्पिरंट्सना या मुलाखतीचा खूप फायदा होईल आणि ज्यांना कोणाला UPSC किंवा स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे ते नक्कीच यातले टिप्स घेऊन स्वतःचा अभ्यास त्याप्रमाणे प्लॅन करतील. त्यामुळे तुलाही तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप थँक्यू इथे आल्याबद्दल. आणि जे ॲस्पिरंट्स अजून आहेत ज्यांना UPSC द्यायचे त्यांच्या त्या सगळ्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आणि सिनर्जी परिवाराला माझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.